संडे हो या मंडे रोज खाओ अंडे ही जाहिरात तुम्ही पाहिली असेलच। कोरोना संकटात सर्वांनाच अंड्यांचं महत्त्व पटू लागलंय। एकीकडे अंड्यांना मागणी वाढते आहे तर दुसरीकडे अंड्यांचे दरही पटापट वाढू लागलेत। कोरोना काळात अंड्यांचे भाव वाढले। पौष्टिक आहार म्हणून अंड्यांना मागणी। 5 रुपयांचं अंड 7 रुपयांना। कोरोना संक्रमणाच्या काळात सध्या डॉक्टर मंडळी सर्वांना अंडी खाण्याचा सल्ला देत आहेत। अंडी आरोग्यासाठी पोषक असल्यानं अनेकांनी आपल्या आहारात अंड्यांवर भर दिलाय, त्यामुळे अंड्यांची मागणी वाढली आहे। तर दुसरीकडे अंड्यांचे भावही वाढू लागलेत। जे अंड काही दिवसांपूर्वी 5 रुपयांना मिळत होतं, आता तेच अंड 7 रुपयांवर जाऊन पोहोचलंय। अर्थात या वाढलेल्या दराचा फायदा पोल्ट्री व्यावसायिकांना होतोयच असं नाही। बऱ्याच ठिकाणी व्यापाऱ्यांनीच अंड्यांची दरवाढ केली आहे, त्यामुळे व्यापारी तुपाशी आणि पोल्ट्री व्यावसायिक उपाशी अशीच गत झाली आहे। अंड्यात प्रथिन, स्निग्धांश, क्षार, कार्बोहायड्रेट्स असतात। एका अंड्यापासून 90 कॅलरी मिळतात, तर 100 ग्रॅम अंड्यांपासून 163 कॅलरी मिळतात। त्यामुळे जास्तीत जास्त अंडी खाण्याकडे सर्वांचा कल वाढलाय। अंड्याच्या सेंटरमधून 5 रुपये 73 पैशांप्रमाणे 30 अंड्यांचा क्रेट मिळतो। 30 अंड्यांच्या क्रेटचा दर 171 रुपये 90 पैसे इतका असतो, तर तडा गेलेल्या अंड्यांचा क्रेट 90 रुपयांना दिला जातो। एक वेळ अशी होती की कोरोनाचं संकट येताच अनेकांनी चिकन आणि अंड्यांकडे पाठ फिरवली, त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांसह चिकन विक्रेत्यांचा धंदा बसला होता। मात्र आता याच चिकन आणि अंड्यांकडे आता रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा आहार म्हणून पाहिलं जात आहे, त्यामुळे अंड्यांची मागणी वाढणं स्वाभाविक आहे। मागणी वाढली की दरही वाढतात हेही समजण्याजोगं, पण याआडून काही व्यापारी जाणीवपूर्वक अंड्यांचे भाव वाढवत असतील तर त्यांना प्रशासनानं वेळीच समज द्यायला हवी। संभाजी थोरात, साम टीव्ही, कोल्हापूर। कोरोना काळात अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं, तर काही कंपन्यांनी पगारात कपात केली। मात्र टाटानं कोरोना काळातही कर्मचाऱ्यांना कोट्यवधींचा बोनस जाहीर केलाय। दिवाळीनिमित्त हा बोनस जाहीर करण्यात आलाय। टाटा स्टीलनं सोमवारी 235 कोटी रुपये बोनस म्हणून वाटले जाणार असल्याचं जाहीर केलं। ही रक्कम 24,074 कर्मचाऱ्यांमध्ये वाटली जाणार आहे। रतन टाटा यांनी लॉकडाऊन काळात पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी तब्बल 1,500 कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती। विशेष म्हणजे कोविड योद्धा बनून रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टर्स, नर्सेस आणि कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी आपलं ताज हॉटेलही खुलं केलं होतं। त्यानंतर आता कर्मचाऱ्यांना बोनस देत टाटा यांनी पुन्हा एकदा आपल्या मोठ्या मनाचं दर्शन घडवलंय।